हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद लातूरने दोन हजार चौदामध्ये पदासाठी परीक्षा घेतली होती त्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे वीस प्रश्न पाहणार आहोत आणि याच पेपरमधील मराठी व्याकरणाच्या वीस प्रश्नांचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पहा तसंच सामान्यांवर पस्तीस प्रश्न विचारले होते त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही पाहून घ्या त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंतर्गणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ढरपोची पुस्तकं मिळून जातील तर पहिला प्रश्न आहे पहा पन्नास ते ऐंशी या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल तर हे कसं सोडवायचं समजा आपण सुरुवातीला पन्नास ते साठच्या दरम्यानच्या संख्यांची बेरीज काढूयात त्याचा फॉर्म्युला असा आहे पन्नास गुणिले पाच अधिक पंचवीस हे गुणिले पाच आधीच पंचवीस कायम राहता मग पाचापाचा पंचवीस दोनशे पन्नास झालं दोनशे पन्नास आधीत पंचवीस केलं तर ते आलं दोनशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर आपल्याला साठ ते सत्तर दरम्यानच्या विषम विषमसंख्यांची बेरीज कशी टाळायची तर साठ गुणिले पाच अधिक पंचवीस सहा पंचे तीस तीनशे आधीत पंचवीस केलं तर तीनशे पंचवीस आले ते त्याच्यानंतर सत्तर ते ऐंशी दरम्यानच्या विषम विषमसंख्यांची बेरीज कशी काढणार तर सत्तर गुणिले पाच अधिक पंचवीस साता पाच पस्तीस तीनशे पन्नास आधी पंचवीस केलं तर तीनशे पंच्याहत्तर आणि मग शेवटी या सर्वांची काय ठरायची आपल्याला बेरीज ठरायची आहे तर पाचन पाच दहा आणि पाच पंधराशे पाच हात चाला एक सातन सात चौदा आणि दोन सोळा हात आलेला आहे सतराशे सात हातचा एक तीन पाँच तीनन तीन सहा दोन आठ नऊ नऊशे पंच्याहत्तर आप हे आपलं उत्तर आहे सी हे त्याचं उत्तर आहे नऊशे पंच्याहत्तर सी हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर एका बागेत चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस रोपे विक्रीसाठी तयार केली त्यापैकी बारा हजार नऊशे तीस सादाची आणि सतरा हजार पाचशे पंचवीस आंब्याची रोपे होती उरलेली रोपे इतर प्रकारची होती तर इतर प्रकारच्या रोपांची संख्या किती आता सर्वात आधी आपल्याला हे बारा हजार नऊशे तीस आधी सतरा हजार पाचशे पंचवीस ठरावं लागेल मग यांची जर बेरीज आहे ते पाहूयात आपण तर इथे आली पाच तीन दोन पाच नव्वन पाच चौदाशे चार हातचा आला एक सातन दोन नऊ नेत दहाशे शून्य हातचा आला एक एटन एक दोन अनेक तीन ती बेरीज झालेली आहे पहा तीस हजार चारशे पंचावन्न पुढे काय करायचं आहे आपल्याला तर हे चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस वजा तीस हजार चारशे पंचावन्न ठरायचं आहे मग ठरूयात आपण चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस वजा तीस हजार चारशे पंचावन्न आलं होतं आपलं मग ही जर वजाबाी केली तर पाचमधून पाच जिले राहिले शून्य चौदामधून पाच जिले राहिले नऊ इथं झाले पाच पाचमधून पाच जिले राहिले शून्य इथं शून्य आणि चारमधून तीन गेला राहिला एक हे आपलं उत्तर आलेलं आहे दहा हजार नव्वद हे आपलं उत्तर आलेलं आहे ए हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सातशे एकोणीस अठराशे एकोणीस नऊशेद एकोणीस तेराशेद एकोणीस सतराशे एकोणीस या अपूर्णांकांच्या उतरत्या क्रमांमध्ये मधला अपूर्णांक कोणता आता इथे जर तुम्ही विचार केलात के ना तर तो, तो सर्व अपूर्णांकांचा छेद समान आहे मग दिलेल्या सर्व व्यवहारी अपूर्णांकांचा छेद समान असेल तर ज्या व्यवहारी अपूर्णांकांचा अंश सर्वात मोठा असतो तो व्यवहारी अपूर्णांक सर्वात मोठा असतो आणि ज्याचा अंश सर्वात लहान असतो तो सर्वात लहान असतो मग आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे मग सुरुवातीला हा सतराशेद एकोणीस येणार आहे त्याच्यापेक्षा लहान तेरा छेद एकोणीस येणार आहे त्याच्यापेक्षा लहान अठराशे एकोणीस येणार आहे हेच आपलं उत्तर आहे कारण आपल्याला एकूण किती दिलेत एक दोन तीन पाच दिलेत पाच असेल तर तीन नंबरचा मध्यभागी येतो पुढे पाहायची पण गरज नाही तरी आपण पाहूयात सतरा तेरा अठरा त्याच्यापेक्षा लहान नऊशेद एकोणीस आणि सर्वात लहान आहे सातशे एकोणीस तर मध्यभागी कोणता आला आहे अठराशे एकोणीस सी हे त्याचं उत्तर आहे अठराशे एकोणीस त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा सव्वा पाच किमतीचा अपूर्णांक खालील पर्यायपैकी कोणता सव्वा पाच म्हणजे पाच पॉईंट पंचवीस तर एकवीस छेद चार जर आपण सोडवलं तर चारा वीस एकवीसमधून वीस गेले राहिले आहेत दहा झाले इथं दशांशचिन्ह द्यावं लागेल चार दोन्ही आठ राहिले दोन चारपंच वीस पाच पॉईंट पंचवीस आलं म्हणजेच हे सव्वा पाच झाले म्हणजे हे उत्तर आहे एकवीस छेद चार त्याच्या पुढचा प्रश्न पहा एका दूध केंद्रात दोनशे पन्नास मिलीलिटरच्या दोनशे पन्नास पिशव्या होत्या व पाचशे मिलीलीटरच्या पंच्याहत्तर पिशव्या होत्या त्या, त्या दूध केंद्रातून अडतीस लिटर दुधाची विक्री झाली तर त्या दूध केंद्रात किती लिटर दूध शिल्लक राहील आता हे कसं सोडवायचं दोनशे पन्नास गुणिले दोनशे पन्नास तर तो येतो पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस आणि त्याच्यासमोर आपल्याला दोन शून्य द्यायचे बासष्ट हजार पाचशे त्याच्यानंतर पन्नास गुणिले पंच्याहत्तर जर आपण केलं तर ते किती येणार आहे पाहूयात आपण पन्नास गुणिले पंच्याहत्तर गुणिले पाच टरो पाचपाचा पंचवीसला पाच हातचे आले दोन सातापाचा पस्तीस आणि दोन सदतीस त्याच्यावर दोन शून्य द्या मग हे झालं शून्य शून्य पाचन पाच दहाशे शून्य हातचा आला एक सातन दोन नऊ नव दहाशे शून्य हातचा आला आहे सहा ते एक दहा ते झालं एक लाख मिली लिटर आता एक लिटर बरोबर एक हजार सॉरी एक लिटरबरोबर एक हजार मिली लिटर मग एक लाख मिली लिटरचं रूपांतर लिटरमध्ये आपल्याला करायचं असेल तर करा एक लाख भागिले एक हजार करावं लागेल हे तीन शून्य टटले राहिले शंभर म्हणजे किती झालं शंभर लिटर झालं म्हणजे एक लाख मिली लिटर म्हणजेच शंभर लिटर सॉरी एक शून्य मी जास्त लिहिलं आहे शंभर लिटर झालं त्याच्यापैकी अडतीस लिटर दूध काढून घेतलं मग शंभर वजा अडतीस जर आपण केलं तर बासष्ट येणार आहे दहामधून आठ गेले राहिले दोन त्याच्यानंतर दहामधून आठ गेले राहिले दोन इथं झाले चार दहामधून चार गेले राहिले सहा तर बासष्ट लिटर बी हे त्याचं उत्तर आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे एक भोवरा एका सेकंदात पाच वेळा डराडरा फिरतो तर तो एक तास पाच मिनिटे पन्नास सेकंदा किती वेळा गिरक्या घेईल आता एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात पहा एका तासामध्ये किती सेकंद असतात तीन हजार सहाशे मग आपल्याला काय करावं लागेल तीन हजार सहाशे गुणिले पाच कारण एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंदा आणि एका सेकंदात तो पाच वेळा फिरतो मग एका तासात किती वेळा फिरेल तर हे शून्य शून्य येतील सहा पंचे तिसाशी शून्य हातचे आले तीन पाचक्रिक पंधरा आणि तीन अठरा एक लाख ऐंशी हजार झाले सॉरी अठरा हजार झाले सॉरी मी एक लाख ऐंशी हजार बोललो चुकून अठरा हजार झाले ते पुढे पहा पाच मिनिटे आता एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात मग सहा पंचे तीस ते झाले तीनशे सेकंद मग तीनशे गुणिले पाच जर आपण केलं तर पाच क्रीट पंधरा आणि त्याच्यावर दोन शून्य द्यावं लागतील म्हणजे ते झाले पंधराशे नंतर पन्नास सेकंद पन्नास सेकंदामध्ये तो किती फिरणार आहे तर पाच 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 पंचवीस आणि म्हणजे दोनशे पन्नास वेळा फिरणार आहे मग आता यांची बेरीज शून्याला शून्य इथं पाच पाचन दोन सात आठ नऊ एकोणीस हजार सातशे पन्नास तो इरक्या घेईल सी हे त्याचं उत्तर आहे एकोणीस हजार सातशे पन्नास त्याच्या पुढचा प्रश्न खालील विधानामधील असत्य विधान कोणते त्याच्यामध्ये ना इष्टिकाची तिला चार चौरसाकृती पृष्ठभाग असतात हे असत्य विधान आहे सी हे त्याचं उत्तर आहे बाकी सर्व बरोबर आहेत म्हणजे ढणाला सहा चौरसाकृती पृष्ठभाग असतात बरोबर आहे इष्टिकाची तिला चार उभ्या टडा असतात बरोबर आहे घनाला एकही आयताकृती पृष्ठभाग नसतो हे सुद्धा बरोबर आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा समटोन त्रिकोण अ ब ची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे तर त्रिकोणाची अ ब बाजू किती लांबीची आहे आता समर्टोन क्रिकोन म्हणजेच तो समभूत त्रिकोण असतो मग समभूत त्रिकोणाची परिती म परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज मग परिमिती आपल्याला दिलेली असेल समभूत त्रिकोणाची तर त्याच्या बाजूची लांबी कशी काढायची तर परिमिती भाजिले तीन मग चोवीस भाजीले तीन केलं तर तीन एक तीन तीन आठ चोवीस तर आठ सेंटीमीटर हे आपलं उत्तर येणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा एक जानेवारी दोन हजार आठ रोजी मंगळवार होता तर एकतीस डिसेंबर रोजी असणारा वार कोणता आता एक छोटासा नियम जर तुम्हाला माहीत असेल ना तर डायरेक्ट विदिन सेकंदामध्ये याचं उत्तर येतं नियम असा आहे की ली लीप वर्षामध्ये दोन जानेवारीला जो दिवस असतो तोच दिवस त्या वर्षी एकतीस डिसेंबरला असतो मग आता दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे कारण दोन हजार आठला चारने भाग जातो मग ज्या वर्षाला चारने निषेध भाग जातो ते लीप वर्ष असतं मग एक जानेवारीला मंगळवार आहे म्हणून दोन जानेवारीला बुधवार आहे मग लीप वर्षामध्ये दोन जानेवारीला असलेला दिवस त्याच वर्षी एकतीस डिसेंबरला असतो मग एक जानेवारीला मंगळवार म्हणून दोन जानेवारी वारीला बुधवार मग दोन जानेवारीला बुधवार आहे म्हणून एकतीस डिसेंबरला सुद्धा बुधवार आहे तर सी हे त्याचं उत्तर आहे बुधवार पहा शॉर्टकट कसा भारी आहे ना हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा एट मध्ये किती मिलीग्रॅम असतात तर एट ग्रॅम म्हणजे एक हजार मिलीग्रॅम असतात ए हे त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस आणि छत्तीसचा लसावी खालीलपैकी किती आता अठ्ठावीस आणि छत्तीसचा लसावी आपल्याला टाळायचा आहे तर ता सरळ काय करायचं भागाकार पद्धतीनं आपण काढूयात अठ्ठावीस आणि हे छत्तीस याला कितीने भाग जाईल चारने भाग जातो चार सत्ता अठ्ठावीस चार नव छत्तीस मग आता सात चोट अठ्ठावीस अठ्ठावीस गुणिले नऊ नऊ आठ बहात्तरला दोन हातशे आले सात नऊ दोन्ही अठरा आणि सात पंचवीस दोनशे बावन्न हे आपलं उत्तर आहे सी हे त्याचं उत्तर आहे काय केलं आपण चार गुणिले सात गुणिले नऊ केले बर राहा त्याच्या पुढे आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव या संख्येचा वर्ग किती अठ्ठ्याण्णव या संख्येचा वर्ग किती तर तुम्ही अठ्ठ्याण्णव ऋणीला अठ्ठ्याण्णव पण करू शकता किंवा दुसरी पद्धत सांगतो एकत्र स्थानी असलेल्या संख्येचा वर्ग ठरा आठचा वर्ग चौसष्टला चार हातशे आले सहा नंतर नऊ आणि आठ यांचा ऋणाठार नवा आठ बहात्तर त्याचे दुप्पट एकशे चव्वेचाळीस आलेल्या दुपटीमध्ये सहा मिसळा एकशे चव्वेचाळीस आधी सहा एकशे पन्नासला शून्य हातचे आले पंधरा त्याच्यानंतर या नऊचा वर्ग ठरा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि हातचे आलेले पंधरा मिळवा एक्क्याऐंशी अधिक पंधरा शहाण्णव उत्तर आलेलं आहे नऊ हजार सहाशे चार किती नंबरचं ऑप्शन आहे ए नंबरचं त्याचं उत्तर आहे आता सव्वा चार तास म्हणजे किती सेकंद आता हे कसं सोडवायचं माहीत आहे का तर एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात हे मी तुम्हाला ऑ याच्या आधीच सांगितलेलं आहे मग एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद तर आपल्याला सव्वा चार तास दिले सव्वा चार तास म्हणजे चार मिनिट पंध चार तास पंधरा मिनिट मग सर्वात आधी तीन हजार सहाशे ऋणिले चार करा मग हे जर केलं तर चार शून्य शून्य चार शून्य शून्य साईचोट चोवीसला चो चार हातशे आले दोन था था, चार चारक्रीट बारा आणि दोन चौदा चौदा हजार चारशे झाले ते आता पुढे काय करायचं आहे आपल्याला पुढे काय दिलेलं आहे की हे झालं चार तासाचं चा। सव्वा चार तास दिले ना अजून पंधरा मिनिटं मग पंधरा मिनिटाचे किती सेकंद होतात तर पंधरा गुणिले साठ प पंधरा गुणिले साठ जर आपण केलं तर पंधरा पंधरासाठी नव्वद म्हणजे ते झालं नऊशे आता यांची बेरीज शून्य शून्य नवन्न चार तेराशे तीन हात चाला एक चार आणि एक पाच एक म्हणजे किती आलं आहे पंधरा हजार तीनशे सेकंद हे आपलं उत्तर आहे बी हे त्याचं उत्तर आहे पंधरा हजार तीनशे सेकंद पुढे पहा एका चौरसाकृती भूखंडाची लांबी सतरा पॉईंट पंचवीस मीटर आहे एका चौरसाकृती भूखंडाची लांबी सतरा पॉईंट पंचवीस मीटर आहे या भूखंडाभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालायचे आहे तर त्यासाठी किती लांबीची तार लागेल आता हे कसं सोडवायचं तर सर्वात आधी परिमिती काढायची मग चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग परिमिती काढण्यासाठी सतरा पॉईंट पंचवीस गुणिले चार आपल्याला करावं लागेल मग हे जर सोडवलं आपण तर पाचशे टिसाशी शून्य हातच्या आले दोन चार दोन्ही आठन दोन दहाशी शून्य हातचाला एक चार सत अठ्ठावीस आणि हातचा आलेले एकोणतीस ला नऊ हातचे आले दोन चार एक चार आणि दोन सहा म्हणजे ते आलं एकोणसत्तर पॉईंट शून्य शून्य म्हणजेच एकोणसत्तर आले आता चार पदरी तार पाहिजे मग पुढे एकोणसत्तर दुनिले चार करायचे आपल्याला चार पदरी कुंपन आहे म्हणून एक एकोणसत्तर दुनिले चार नऊचो छत्तीस ला सहा हातचे आले तीन सहाचो चोवीस आणि हातचे आलेले तीन सत्तावीस म्हणजे उत्तर तिथे येते दोनशे शहात्तर मीटर हे आपलं उत्तर आहे सत्तर दोनशे शहात्तर मीटर त्याच्या पुढे पहा खालीलपैकी चूक विधान कोणते आता एक किलोमीटर म्हणजे शंभर मीटर हे बरोबर आहे पुढचे पर्याय पाहूयात आपण त्याच्या पुढचा ऑप्शन आहे पहा एक किलोमीटर म्हणजे एक हजार लिटर हे पण बरोबर आहे एक किलोग्राम म्हणजे किती दहा हजार डेशेग्राम हे सुद्धा बरोबर आहे एक मीटर म्हणजे दहा मिली मीटर हे चुकीचं आहे कारण एक मीटर बरोबर शंभर मिली मीटर असं येतं ते त्याच्या पुढे पहा एकोणनव्वद गुणिले अठ्ठ्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव बरोबर किती तर गुणाटाळ टाळा हे त्याचं उत्तर येतं आठ लाख चौपन्न हजार सातशे छप्पन्न पुढे पहा एका सांकेतिक भाषेत पटक हा शब्द चारशे एकोणसाठ असा लिहितात तो तर सरफ हा शब्द आठशे चौऱ्याहत्तर असा लिहितात तर पसरट हा शब्द कसा लिहाल आता हे कसं सोडवायचं आहे आपल्याला पसरट दिले की नाही तर प साठी काय येते प साठी चार येते मग प साठी चार ससाठी काय येणार आहे इथं स सुरुवातीला इथं आठ येते म्हणून इथं आठ र साठी काय येणार आहे पहा सात येते कारण सरफमध्ये दोन नंबरला र आहे तर दोन नंबरला सात आहे नंतर ट टथं मध्ये दोन नंबरला ट आहे त्यासाठी पाच आले तर चार हजार आठशे पंच्याहत्तर हे आपलं उत्तर आहे त्याच्या पुढे संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाईल हा प्रश्न रद्द होईल कारण इथं संख्यामालाच दिलेली दिल दिल नाही आहे त्यामुळं उत्तर देता येणार नाही संख्यामाला अठरा तेरा तेवीस तेहतीस ते ते त्रेचाळीस एक सत्तावन्न त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव यातील मूळ संख्या किती आता आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत तर अठरा ही मूळ संख्या आहे तेरा ही मूळ संख्या आहे तेवीस ही मूळ संख्या आहे त्रेचाळीस मूळ संख्या आहे त्र्याहत्तर मूळ संख्या आहे आणि त्र्याऐंशी मूळ संख्या आहे ते एकूण किती झाले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर सी हे त्याचं उत्तर एकूण सहा मूळ संख्या आहे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न इंग्रजी अक्षरमालेत सी ओ आर यांच्या दरम्यान -E एकूण किती अक्षरे आहेत -E तर सी ओ आर -E यांच्या दरम्यान एकूण चौदा अक्षरे आहेत त्या ए बी सी डी तुम्ही मांडून पहा तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला ड साठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि फक्त पन्नास रुपयामध्ये ग्रुप डी टेस्ट सिरीज फाईव्ह टेस्ट हा कोर्स युटर घ्या ह्या पाचही टेस्ट मी स्वतः काढलेले आहेत आणि याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तर या, चा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच